सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्याशी. पद्मजाताई, मुळात संगीताची आणि तुमची ओळख झाली ती शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून. खूप मोठमोठे गुरु तुम्हाला लाभलेत, अगदी पंडित जसराजजींसारखे. तर अशी सगळी बॅकग्राऊंड जेव्हा असते, एक आपली मूस जेव्हा वेगळी असते शास्त्रीय संगीतातली असते, तेव्हा सुगम संगीत रचना करताना त्याच्यावर काही त्याचा प्रभाव असतो का? निश्चित. तेही संगीताचा तो पायाच आहे अगदी. त्यामुळे आणि जसराजजींकडे शिकल्यामुळे अनेक विध राग ऐकायला मिळाले. त्यांची गायकी जी आहे, त्यांच्या आवाजाप्रमाणे मृदू तरल अतिशय रेशमी मुलायम अशी गायकी आहे त्यांच्या गळ्यासारखीच. त्याचाही मला सुगम संगीताकरता गायक म्हणून आणि संगीतकार म्हणून छोट्या छोट्या हरकती मुरक्या त्या कशा एक्सप्रेशनने आल्या पाहिजेत. कारण जसराजजी हे शास्त्रीय संगीत जरी गाणारे असले तरी त्यांचं गाणंही त्यांची गायकी ही भावपूर्ण आहे अगदी. म्हणजे एक उदाहरणार्थ गुरूंकडनं लाभला. आणि अजून एक महत्वाचे गुरु म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा खूप सहवास तुम्हाला लाभला. त्यांच्याबरोबर तुम्ही अनेक कार्यक्रम केलेत आणि प्रत्येक कार्यक्रम आपल्याला शिकवत असतो. आणि एकदा संगीतकाराचा आपला एक कप्पा उघडल्यानंतर आपण त्या दृष्टिकोनातून प्रत्येक रचनेकडे पाहायला लागतो. निश्चित. तर अशा वेळेला त्यांची काय छाप आहे किंवा त्यांचा काय प्रभाव आहे तुमच्या रचनांवर असं तुम्हाला वाटतं, किंवा काय शिकलात त्यांच्याकडनं? त्यांच्याकडनं संगीतकार म्हणून एका शब्द सांगायचं झालं तर आशय घनता. वा, अगदी. त्यांची सगळीच गाणी आव्हानात्मक आहेत, त्यामुळे आपल्यालाही काही अगदी साधं साधं सोपं सोपं काही न करता काहीतरी छान सौंदर्यपूर्ण आणि आव्हानात्मक असं करावं असं नेहमीच वाटतं. आणि तो आदर्श डोळ्यासमोर आहे. आणखीन एक विशेष म्हणजे स्वरचित्र उभं करण्यात ते अत्यंत समर्थ आहेत. त्या संगीतातून त्या शब्दांचं चित्र उमटलं पाहिजे. वा, गायल्यासारखं बोललं पाहिजे, बोलण्यासारखं गायलं पाहिजे. वा, गायल्यासारखं बोललं पाहिजे, बोलण्यासारखं गायलं पाहिजे. वा, त्यांना कुठलं एखादं गाणं तुम्हाला डेडिकेट करावं असं वाटतं? किंवा कसा येतो बरा, ही इंदिराबाईंची कविता आणि त्याचं मी केलेलं ट्रान्सलेशन अगदी थोडक्यात. बर, व्हीपी सिंगांना मी त्यांचा प्रोजेक्ट करत असताना माजी पंतप्रधान सांगत होते की मला तुमच्याकडनं हा मराठीतला सुगंध हिंदीत लिहून हवाय. ओ, किंवा कसा येतो वारा, जातो अंगाला भिडून अंग उरते न अंग जाते अत्तर होऊन. किंवा कसा येतो वारा, जातो अंगाला विढून अंग उरते न अंग, अंग उरते न अंग, अंग उरते न अंग, जाते 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 अत्तर होऊन, जाते अत्तर होऊन. आहा, क्या बात. आणि शब्द पाहता पाहता मग फोनवरच मला सुचलं, कैसे कहां से, कैसे कहां से आई सबा, ऐसे मुझे छू गई बदन बदन, ओहो नारा बदन
मदन नारहा इत्र इत्र बन गई किसी क्या बात है। अहो पण घाणेकरांच्या विरुद्ध मांडण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये। त्याने तुमचा विनय भंग केला असं सांगा। संसार माझा वेगळा सोमवार मंगळवार दुपारी 3 वाजता। हे गाणं म्हणजे माझ्या अंगावर अजूनही काटे आलेले आहेत। आणि धीरज धानक या अरेंजरने बापरे फार जबरदस्त त्याला अरेंजमेंट केलेली आहे। त्यांनी गाणं मस्त उचललं खरं। आणि व्हीपी सिंगांची कविता आहे वा। त्यांना काय वाटलं होती कविता तुम्ही स्वरबद्ध केलेली ऐकल्यानंतर? माझ्या साथी आठी संगीत रचना ऐकून ते म्हणाले मेरी कविता को तो आपने दुल्हन जैसा सजा दिया है। हाउ स्वीट, हाउ स्वीट, क्या बात है। तुम्ही इतक्या मोठमोठ्या कवींबरोबर काम केलंय म्हणजे व्हीपीसिंग अटल बिहारी वाजपेयी हे तर पंतप्रधान पदी असलेले साहित्यातले पंतप्रधान सुद्धा कुसुमाग्रजींनी अगदी अगदी दुर्गाबाई आणि या सगळ्यांच्याच कविता तुम्ही स्वरबद्ध केल्या आहेत। हा किती समृद्ध करणारा अनुभव असेल सगळा। आणि मग त्याबरोबर काही नवीन कवींच्या पण केल्यात का? हो, कवयित्री शुभरा सुभेदार यांनी वयाच्या 65 नंतर कविता लिहिणं सुरू केलं। त्यांचीही एक कविता आपण ऐकूया। वा, ऍक्च्युली तुमच्याशी खूप बोलायचं आहे पण समारोपाकडे आपण आलेलो आहोत। आपल्याला एपिसोड इथेच थांबायला लागणार आहे। तर तुमच्या ह्याच गाण्यावर आपण याचा शेवट करूया। आणि तुमच्याशी गप्पा मारताना तुमचे सगळे संगीत विचार ऐकताना आम्हाला खरंच खूप मजा आली। आम्हीही काही प्रमाणात समृद्ध झालो असं आम्ही म्हणू। आणि आपण परत कधीतरी कुठल्या तरी वेगळ्या निमित्ताने गप्पा मारूया। नक्की, धन्यवाद। थँक्यू आणि शुभेच्छा। आता एपिसोडच्या शेवटी काय ऐकवते? मेघारे ही कविता ऐकवते। मेघारे जर Oh,